आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज। तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज। असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय। ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय। आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची। यापुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे, म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे। ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी। मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले। 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला। देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली, शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल। नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत डोंबिवलीतले प्रसिद्ध डॉक्टर अभय उपासने यांना। आजच्या दीपस्तंभमध्ये आपण त्यांचा व्यवसायाचा प्रवास उलगडणार आहोत। डॉक्टर नमस्कार, BBNG तर्फे मी तुमचं स्वागत करतो। मी आमोद खरे, डोंबिवली चॅप्टरचा चॅप्टर हेड म्हणून काम पाहतो आणि आज माझ्याबरोबर आमच्या सहकारी आहेत श्रेया जोशी कुलकर्णी, या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्या डोंबिवली चॅप्टरचं सेक्रेटरी म्हणून काम पाहतात। तर सर, आजच्या मुलाखतीला आपण तुमची परमिशन असेल तर सुरुवात करूया लगेच। यस सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। सुरुवात करतानाच मुळामध्ये डॉक्टर डॉक्टर व्हावं यामागे आपली काय मनोभूमी होत की डॉक्टरीकडे कसे वळलात किंवा पहिल्यापासून असं ठरलं होतं की डॉक्टरच व्हायचंय? असं एक म्हण आहे ना की कलाकार हा पैदा व्हावा लागतो, तसं प्रत्येक प्रोफेशनमधला किंवा प्रत्येक व्यवसायातला साधारणतः माणूस हा बनावा लागतो। जसं एका वर्तमानपत्राचा एडिटर, इंजिनियर, डॉक्टर, म्हणजे हे कदाचित हे रक्तातच असतं, जन्मजातच असतं ते। याच्या ह्या थिअरीवर माझा प्रचंड विश्वास आहे, तर ते कदाचित असेलच। आणि दुसरं म्हणजे माझे काका डॉक्टर वेणी माझा उपासना, त्यांचा एक आदर्श डोळ्यापुढे होता। लहानपणापासून त्यांनाच काका माझे डॉक्टर, काका डॉक्टर, आणि एकंदरीत त्यांना मिळणारा मान असं नाही मी म्हणणार मी, पण एकंदरीत ते काम करताना पाहून ती जी स्फूर्ती मला आली, मला असं वाटलं की मी ह्याच्याकरताच जन्माला आलो आणि मलाही डॉक्टरच व्हायचं आहे। आणि त्यामुळे आपसुकच इंजिनिअरिंगच्या विषयांचा अभ्यास माझा कमी कमी होत गेला आणि मी आज ह्या ठिकाणी या खुर्चीत आहे। तुम्ही आता जसं म्हणालात की तुमचे काका डॉक्टर होते, म्हणजे कुटुंबात डॉक्टर असण्याचा हे आहे आणि त्याचा तुम्हाला डॉक्टर होताना असा विशेष काही फायदा झाला का? प्रचंड फायदा झाला। आता आपण काही तात्विक बोलणार आहोत आणि काही शास्त्रीय बोलणार आहोत, तर तात्विक दृष्टिकोनातून बघता आता तुम्ही आता मला म्हणालात की हे दीपस्तंभ तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याकरता आपण आज भेटतोय, तर माझ्या आयुष्यातला दीपस्तंभ कोण आहे?
तर मी म्हणेन माझी धर्मपत्नी, माझी बायको. तो का बरं हा दुसरा प्रश्न असेल. कारण आमच्या आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो त्या दिवसापासून ते आजपर्यंत अडचणी कोणाच्या आयुष्यात येत नाही, सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण कौटुंबिक आणि व्यवहारिक या कुठल्याही अडचणींमध्ये ती इतकी ठामपणे माझ्या बाजूला उभी होती की तो माझ्या दृष्टीने तो एक फार मोठा दीपस्तंभ होता. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की कुटुंबामध्ये डॉक्टर असण्याचा फायदा काय, तर तो आमचा मेजर दीपस्तंभ. कारण मी आहे हाडाचा सर्जन, हाडाचा म्हणजे हाडांचा नव्हे पण म्हणजे हार्ड कोअर सर्जन ज्याला म्हणतात. मग एखाद्या सर्जनला मेडिकल क्षेत्राचं ज्ञान असण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही. पण पूर्वीच्या काळी आमचं ट्रेनिंग असं सर्वांगीण असायचं. पूर्वी अर्जुन नाही तयार करायचे मेडिकल कॉलेजमध्ये. आता कसं आहे की फक्त पोपटाचा डोळा दिसतो, त्यामुळे माझं शास्त्र हे आहे आणि मला एवढंच येतं असे डॉक्टर हल्ली तयार व्हायला लागले, जे त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला डॉक्टरपेक्षा हिलर बनवण्याकडे कल जास्ती असायचा सगळ्या शिक्षकांचा. सो वी वेअर टॉट सो दॅट वी कॅन बिकम हिलर्स इन द सोसायटी. आणि ह्याच्यात काही वाद नाही की मुळात मी सर्जन असल्यामुळे माझ्या सर्जरी व्यतिरिक्त ज्या गोष्टींचं मला नॉलेज आहे त्याच्या मर्यादा, त्याच्या सीमा मला माहिती असणं हे फार गरजेचं आहे. आणि हे जे इतर ज्ञान आहे इतर विषयांविषयी हे मला माझ्या काकांनी दिलं. त्यामुळे हा प्रश्न कदाचित दोनदा तीनदा येईल आपल्या डिस्कशनमध्ये. पण आज अभय उपासनी म्हणून माझं जे नाव आहे ते सर्जन अभय उपासनी म्हणण्यापेक्षा डॉक्टर अभय उपासनी म्हणून आहे. याला कारण माझे काका डॉक्टर विणी माधव उपासनी. कारण त्यांनीच मला तयार केलं आणि ते त्यांनी सांगितलं की अभय मर्यादा ओळखत राहा, तुझ्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन तू ज्याच्यात निपुण नाही आहेस त्या शास्त्राचा वापर करू नकोस. शस्त्राचा नव्हे शास्त्राचा. आणि अशा वेळेला मग त्याच्यातल्या तज्ज्ञाची मदत घ्यायला कधी कचरू नकोस. कारण तिथे मी बरा करतोय, ह्याच्यातला मीपणा जो आहे व्यवसाय तो सोडून द्यायला. बरं आपण करतोय असं नाही, तुमच्या ज्ञानाने तुम्ही पेशंटला मदत करता हे कबूल आहे. शेवटी आपण म्हणतो करता करविता तोच आहे. मला किती पेशंट विचारतात तुम्ही एवढे तुमचे तुमच्या ज्ञानावर तुमची श्रद्धा नाही का, विश्वास नाही का, इकडे साईबाबा इकडे गणपती इकडे राम असे सगळे देवांचे सपोर्ट तुम्हाला कशाला लागतात. मी म्हटलं असं असतं, तुम्ही मंदिरामध्ये जाता तेव्हा तिकडे मूर्ती नसेल तर त्या मोकळ्या जागेत जाऊन तुम्हाला फायदा काय. कुठेही काहीतरी एक सिंबल म्हणून काहीतरी असावं लागतं. माझ्याही पेक्षा तुम्हाला जास्ती कॉन्फिडन्स त्या फोटोतनं मिळणार असेल तर तो पण असावा, ह्याकरता हा फोटो येते. तर असं हे सगळं गणित आहे. त्यामुळे कुटुंबात डॉक्टर असण्याचा फायदा हा प्रचंड असू शकतो. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतो, म्हणजे जसं मोठ्या झाडाखाली छोटं वाढत नाही तसं पण होण्याची शक्यता बरीच असते. पण सुदैवाने माझ्या बाबतीत तसं झालं नाही. म्हणजे माझ्या काकांच्या झाडापेक्षा माझं झाड मोठं आहे असं मला म्हणायचं नाही, पण माझं झाड छोटं नक्कीच नाही झालं. मेडिकल फील्डमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मग जसं आपल्या देशातही किंवा परदेशातही गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात, मग तिथे मिळणारी फायनान्शियल सिक्युरिटीज किंवा तिथे मिळणारे फायदे हे सोडून स्वतःचं हॉस्पिटल आपण बांधावं किंवा असावं हॉस्पिटल असावं असं का वाटलं आणि त्याच्यात काही संघर्ष होता का? नाही, सिंपल आहे माझ्या बाबतीत. मी एम एस झालो, मला डिग्री मिळाली. मग लंडनला त्यावेळेला प्लॅब नावाची परीक्षा होती, PLAB. त्या परीक्षेला अपियर होण्याकरता फॉर्मही भरला मी. कारण माझं आणि माझी जी बायको आहे डॉक्टर अनघा उपासनी, ती प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहे, तिच्याविषयी मी नंतर बोलणारच आहे. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण मास्टर्स डिग्री मिळाली की आपण UKला जाऊन सेटल व्हायचं. मग तसं ते परीक्षेची तयारी, मग तिकडे जाणं वगैरे सगळं सगळं मनात सगळं ठरलेलं. तोपर्यंत इथे काकांचं हॉस्पिटल
आमचं पश्चिमेला होतंच, डोंबिवली पश्चिमेला. नेमकं त्यावेळेला त्यांना स्लिप डिस्कचा आजार झाला आणि त्या काळी एवढी ट्रीटमेंट पुढे दिलेली नव्हती कमी मणक्याच्या बाबतीत. त्यामुळे त्यांना 6 महिने स्ट्रिक्ट बेडरेस्ट सांगितले. त्यामुळे ते एकदम नर्वस ब्रेकडाऊनमध्ये गेले की मग 6 महिने माझं हॉस्पिटल चालवणार कोण. मग मला ते म्हणाले, अभय तू कुठे लंडनला वगैरे जात बसतो, डोंबिवली गावाला गरज आहे सर्जनची, तू ये इकडे. मी क्षणाचाही विचार केला नाही, मी इकडे आलो आणि तिकडे इंदिरा हॉस्पिटल म्हणून आहे आमचं पलीकडे, तिथे येऊन त्यांना जॉईन झालो आणि त्यांच्याबरोबर बसायला लागलो आणि इथलाच झालो. मग कालांतराने किंवा कालौघाने ही जी जागा होती ही पहिल्या मजल्यावरची, ही रिकामी आम्हाला दिसायची जाता येता. मग ती नात्यातल्याच एका व्यक्तीची निघाली. मग त्यांनी अशी ऑफर दिली की ही तुम्ही जागा घ्या, इंटिरियरचा वगैरे खर्च सगळा जो आहे सध्या तो तुम्ही करा, पण जागेची जी किंमत आहे ती तुम्ही पैसे कमवा आणि आम्हाला द्या, आत्ता आम्हाला काही नको. मग अशी ऑफर परमेश्वराशिवाय अजून कोण देऊ शकतं किंवा अशी हाक परमेश्वराशिवाय कोणी नाही देऊ शकत. तेव्हा त्याला मी देवाचा आवाज मानलं आणि मी म्हटलं की ही आपली कर्मभूमी आहे. आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारी बायको, आपल्याला मिळणारा गुरु, आपल्याला मिळणारं घर आणि आपल्याला मिळणारा डॉक्टर हा लाभावा लागतो. म्हणजे आता लाखो करोडो तरुणी आहेत जगात, एकीलाच बघून मला का वाटलं ही माझी बायको म्हणून. 100 जणींना कोण करू शकलो असतं, मी 100 जणींविषयी असे करणारे असतातही, पण साधारणतः नियम असा आहे की आता गुरु, आता गुरु म्हणून म्हणणारे शेकड्यांनी आहेत, पण म्हणजे चांगला आणि खरा गुरु लाभणं हे पण लाभावं लागतं ज्याचं म्हणतो ते. तसं घर 100 फ्लॅट तुम्ही बघितले, मग एखादाच फ्लॅट असा असतो की त्याला मी हृदयाची धकधक म्हणतो. जेव्हा हृदयाची धकधक होते ना तेव्हा ती गोष्ट आपली असते. आणि हेच डॉक्टरच्या बाबतीतही असतं. म्हणजे आमच्या काळी होतं की पेशंट आत येऊन डॉक्टरला भेटून गेला आणि की ते बाहेर जाताना दरवाजा ओलांडायच्या आधी त्याला असं वाटलं पाहिजे की नाही हे डॉक्टर आता मी इथेच येणार, काहीही झालं ना तरी मी इथेच येणार. हे जे मी म्हटलं तसं, ही जी भूमी बघितली मी, ही जी जागा बघितली, तेव्हा माझ्या हृदयाने मला हाक दिली की नाही हीच तुझी जागा, इथेच तुला यायचं आणि मग मी इथे आलो. बाकी तिकडचे गले लठ्ठ पगार आणि अमुक तमुक तेवढा व्यावहारिक विचार करण्याची अक्कल त्यावेळेला मला किंवा माझ्या बायकोला नव्हती, हल्लीच्या मुलांना असते. पण तेव्हा पैसा हा विषय कधी आम्ही खिसगणतीत घेतलाच नाही, काम करायचं बस, एवढं एकच उत्तर आहे. अजून काही विश्लेषण हवंय? आता तुम्ही हे जे म्हणालात ना की काम करायचं, आणि बहुतेक व्यावसायिकांना सुद्धा याच पद्धतीने विचार करावा लागतो, त्यांनी केला पाहिजे. राहत तुमच्याकडनं ही कामावरती निष्ठा असली पाहिजे, बाकी पैसे वगैरे हे येत राहतात. आता मग आत्ता तुम्ही जेव्हा दोन्ही प्रश्नांना उत्तर देत होता त्यावेळेला तुम्ही असं बरेचसं म्हटलं की खूप स्थित्यंतर, कारण तुमचा काळ पण खूप मोठा आहे डॉक्टरकीचा. तुम्ही ज्यावेळेला डॉक्टर झालात आणि आत्ताची डॉक्टर याच्यात खूप फरक पडला, सगळ्या अर्थाने पडलाय, म्हणजे आपण म्हणून तत्व म्हणून सुद्धा पडलाय, व्यवसाय म्हणून सगळ्याच बाबतीत. तर हे स्थित्यंतर तुम्ही कसं बघताय, की हे झालेलं ऍक्च्युअली स्थित्यंतर कसं आहे, हे पॉझिटिव्ह आहे? बऱ्याच वेळेला कोणाच्याही बाबतीत असं घडतं की आई बहिणीवरनं शिवी येते मनामध्ये, पण ती देता येत नाही. बरोबर आहे, मनात असतं पण ते तोंडात येत नाही. आता आमच्या वेळेला काय होतं, जेव्हा मी इथे सर्जन म्हणून आलो, आता मी का एवढं स्पष्ट आणि कडक बोललो, कारण सगळ्या जगाला आजकाल माहिती आहे की हल्ली डॉक्टरी व्यवसायामध्ये कट प्रॅक्टिस चालते, कोणाला माहीत नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग ते बेसिन टेस्ट म्हणतात त्यांना, काय म्हणतात काय म्हणतात, म्हणजे जसं एक आंबा खराब निघाला की सगळे आंबेच सडतात वगैरे वगैरे. तर त्यावेळेला हा कट प्रॅक्टिस वगैरे हा प्रकार काही नव्हताच, आम्हाला माहितीच नव्हतं हे काय असतं ते. मग काही 2-4 वर्षांनंतर असं कळायला लागलं की अमुक डॉक्टरकडे एक मोठी पार्टी झाली. मग काही काही इथले जे जनरल प्रॅक्टिशनर्स होते ते आम्हाला पेशंट्स पाठवायला लागले,
आणि साहजिकच आम्ही दोघेही KEM हॉस्पिटल म्हणजे सेंट GS रुग्णालयाचे आम्ही विद्यार्थी. तिथलं ज्ञान देण्याची जी पद्धत आणि नॉलेज देण्याची जी पद्धत आहे ती न्यारीच आहे. थोडंसं वेगळं पण त्यामुळे मिळतं नाही असं नाही, पण ते थोडं मी म्हटलं असं थोडं अंगातही असावं लागतं की तिथे वेगळे शिक्षण किंवा चांगल्या प्रकारे जास्त शिक्षण दिलं जातं म्हणून तिथे असणारा प्रत्येक जण हा चांगलाच असं मला म्हणायचं नाही. सगळेच चांगले असतात थोड्याफार फरकाने. की आता हा माणूस काळा आहे हा माणूस गोरा आहे म्हणजे काळा माणूस वाईट आहे का म्हणजे गोरा माणूस चांगला आहे का असं काही नसतं. तर प्रत्येकाची हात चालाकी हात म्हणजे हस्तकौशल्य त्याच्यामध्ये थोडाफार फरक तर असतोच. तर मुद्दा असा की जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळेला कट प्रॅक्टिस हा प्रकारच नव्हता. मग त्याच्यानंतर जेव्हा मी तुम्हाला म्हटलं असं की जे डॉक्टर्स आम्हाला पेशंट्स पाठवायचे ते येऊन इथे बसायचे आमच्या समोर येऊन बसायचे काय म्हणताय डॉक्टर कसे आहात मग अच्छा मग इकडच्या तिकडच्या गप्पा मग बऱ्याच वेळ सुन्नता मग ते त्या सुन्नता जेव्हा येते एखाद्या डिस्कशनमध्ये तेव्हा ती भयान असते. की जेव्हा कोणाला काय बोलायचं काहीच सुचत नाही ती अतिशय वाईट अवस्था असते कुठल्याही संभाषणामध्ये. ती अवस्था कधीच येते कामाला ती यायला लागली. म्हटलं हे असं का वागतायत लोक. मग काय डॉक्टर आम्ही तुमच्याकडे एवढे पेशंट पाठवतो पण तुम्ही आमच्याकडे बघतच नाही. म्हटलं नाही आभारी आहे. म्हटलं थँक्यू व्हेरी मच. म्हटलं अजून म्हटलं आणि म्हटलं तुमच्याकडे पैसेवाले पेशंट असतील तर एक वेळ माझ्याकडे पाठवू नका पण गरीबाला तर मात्र पाठवाच पाठवा कारण त्यांना वाली नाही आहे श्रीमंतांना अख्खी दुनिया पडली. तर असं सांगायचं आणि मी जय रामजी की जय गोपाल. मग नंतर कळायला लागलं की ते अपेक्षेपोटी येत होते की आम्हाला आमचा हिस्सा काय याच्यात ना. आम्ही तुम्हाला पेशंट पाठवला तुम्हाला 5,000 रुपये मिळाले त्याचे आमचे किती हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा थोडा म्हणण्यापेक्षा जबरदस्त धक्का बसला. म्हटलं हे काय ते काही बुद्धी आजपर्यंत माझ्या बुद्धीला ते पटलेलंच नाही. मी म्हटलं आपण आता प्रयत्न करून बघूया चला लोकांना पैसे हवेत ना आपल्याकडनं पेशंटला जास्ती पैसे चार्ज नाही लावायचा पेशंटचा चार्ज तोच ठेवून आपण आपल्याला किती देता येते आपण बघूया. माझा हात धजेच ना मला नाहीच जमलं ते खरं सांगायला काय हरकत आहे बरं. मग बाकी ही जी तरुण पिढी आहे मला कळलं की आता ह्या प्रकारच्या प्रॅक्टिसशिवाय लोकांचं काही खरं नाही म्हणजे त्यांना त्याच्याशिवाय गती नाहीच आहे. मग मी म्हटलं आपण परीक्षेमध्ये पेपर लिहायचो त्यावेळेला त्या पेपराला उत्तरपत्रिकेला हा नेहमी समास असतो. आपण उत्तर नेहमी समासाच्या पलीकडनं लिहायला सुरुवात करतो पहिल्या जागेपासून नाही समास सोडतो आपण. तसं मी काय म्हटलं मीच लोकांना सांगायला लागलो कट द्यावा लागतोय ना काय वाईट वाटून घेऊ नको प्रश्नपत्रिकेचं उत्तर लिहितोय असं समज आणि तो समास आपला नसतो त्यावेळेला त्याला कट म्हणायचं आणि देऊन टाकायचं असं त्या कटला मी समास हे नाव दिलं उत्तरपत्रिकेतलं. आणि मग मी स्वतः कम्फर्टेबल झालो त्यामुळे लोक करतायत त्याचाही मला राग येत होता पूर्वी पण नंतर कळलं की ही समाजाची रीत आहे आता त्याच्या विरुद्ध आपल्याला जाणं कठीण आहे आणि एकटा माणूस जाऊच शकत नाही. आता ह्या मानसोपचार तज्ज्ञ म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं सायकोलॉजिस्ट त्यामुळे त्यांना ती ह्युमन सायकोलॉजी बरोबर माहिती आहे की हे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे एकट्याचं काम नाही आहे. ही जागृती जेव्हा होईल ना की हे जे चाललंय ते चूक आहे तेव्हाच ते खरं. आता मग अशी तुम्ही म्हणाल होतात ना की आमच्या वेळेला डॉक्टर हा फक्त एका विषयापुरता तज्ज्ञ नव्हता त्याला बाकीच्याही गोष्टी शिकवल्या जायचं. आता प्रॅक्टिशियन्समध्ये तज्ज्ञ म्हणजे स्पेशालिस्ट अशा लेवलखाली डॉक्टर्स आहेत आणि त्यांचे दवाखाने आहेत. मग ही हा जो चेंज झाला आहे याच्यामुळे त्या याच्यातली स्पेशालिटी खूप वाढली आहे का डॉक्टर म्हणून त्या याला काही कमी पण आलाय या झालेल्या फरकाला या फरकामुळे असं नाही. हा आपण म्हणतो की कालानुरूप झालेला बदल आहे की जसं जसं आता किडनी ह्या विषयावर पूर्वी मर्यादित स्वरूपाचं ज्ञान होतं त्यामुळे केवळ तेवढ्या करता म्हणून स्पेशलिस्ट म्हणून त्याला एवढंच काय शिकवायचं. पण
नंतर जेव्हा त्या एका एखाद्या अवयवाविषयीचं ज्ञान जेव्हा वाढत गेलं तेव्हा असं लक्षात आलं की तो एक संपूर्ण अवयव एक स्पेशालिटी म्हणून आपण पुढे आणू शकतो असं वैद्यकशास्त्रातल्या तज्ज्ञांच्या लक्षात आलं. मग तेव्हा ह्या सगळ्या सुपर स्पेशालिटीज तयार व्हायला लागल्या. म्हणजे मग एम एस नंतर एम सी एच, म्हणजे मग न्यूरोसर्जरी, कार्डियक सर्जरी, किडनी सर्जरी, हार्ट सर्जरी, तेव्हाही ह्या सगळ्या ब्रँचेस होत्या, नाही असं नाही, पण त्या फोफावल्या नव्हत्या एवढ्या. कारण कसं आहे की प्रत्येक येणारा विद्यार्थी हा श्रीमंत आईबापाचा विद्यार्थी नसतो किंवा श्रीमंत आईबापाचा मुलगा मुलगी नसतो. त्यामुळे मास्टर्स एकदा झालो की त्वरित कामाला सुरुवात करून बाबा घरच्यांना मदत आपली होणं फार गरजेचं आहे. घरच्यांच्या जीवावर किती जगणार, हा क्लास खूप मोठा होता त्यावेळेस. त्यामुळे पुढे शिकायला जाण्याचं जी संख्या होती, लोकांची संख्या, ती फार नसायची. त्यामुळे ह्याचा आमच्यावर परिणाम असा काही झाला नाही, उलट फायदाच झाला. मग काम हलकं झालं. जसं मी म्हटलं तसं की मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे पण ते मर्यादित आहे, पण तरीसुद्धा मला त्या रोगावर माझ्या एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आणि थोडंसं माझ्या त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जात आहे त्याला ट्रीटमेंट देणं. त्यामुळे ते धाकधुकीने का होईना आपण ते आम्हाला लिहाव्या लागायची ट्रीटमेंट. आता तसं नाही, तर धाकधूक हा विषयच राहिला नाही. व असं होतं ना, तुझं क्रिएटिनिन वाढलंय, व नेफ्रॉलॉजिस्ट जाऊन दाखवू नये. कारण आता कसं आहे की पेशंटमधला अवेअरनेस वाढलाय आणि आपण म्हणतो तसं की उलट बोलण्याची टेंडन्सी पण प्रचंड वाढली. आणि डेफिनेटली डॉक्टरनी चूक ही करताच कामा नये, पण चूक झाली तर काय होत, चूक करणं वेगळं आणि चूक होणं वेगळं, तर असा विषय. त्यामुळे चूक होऊ द्यायची नाही ही अशी मेंटॅलिटी, आणि त्यामुळे कम्फर्ट आम्हालाही मिळतो की बाबा अमुक एक आजार आहे ना ह्या पेशंटला, एकदा त्याला जाऊन दाखवू नये. मग भले पेशंट तिकडे जाऊन खुश नाही, नाही तुमच्यासारखे डॉक्टर ते बोलत नाही, म्हटलं बोलायला मी बसलोय, मी बडबड ऐकायची तर माझ्याकडे औषधं त्यांची घे असं सांगून मग शेवटी ते पेशंटला पटवावं लागतं. मग हळूहळू त्यांना कळतं की नाही ही व्यक्तीच आपल्या डॉक्टर आहे, ह्याच्यामुळेच आपलं क्रिएटिनिन नॉर्मल आलंय, ह्याच्यामुळेच आपलं हार्ट आता चांगलं झालंय, ह्याच्यामुळेच आपला आता मेंदू जागेवर आलाय. अशा प्रकारे मग ते पेशंट कन्व्हिन्स एकदा व्हायला लागले की मग ते त्या स्पेशलिस्टकडे जायला सुरुवात करतात. म्हणालात की तुम्हाला माणसं तुमच्याकडे तुमच्याशी बोलण्यासाठी यायचे, तर हॉस्पिटल हा एक व्यवसायाचा एक भाग म्हटल्यावरती त्यामध्ये कामाला असणारी माणसं झाली, त्यांचं मॅनपॉवर मॅनेजमेंट तुम्ही कसं सांभाळता? म्हणजे त्यांना, कारण मशीन नाही आहेत ना, ती माणसं आहेत, मग त्यांना तुम्ही ट्रीट कसं करता? सुरुवातीला तरुण रक्त कसं सळसळत असतं ना, तसं KEM हॉस्पिटलमध्ये काम करण्याची सवय, तिकडे सगळा कम्प्लिटली ट्रेन्ड स्टाफ, त्यामुळे आपण ऑपरेशन केलं की बाकीच्या नंतरच्या गोष्टीची झंझट काही नसायचं, काही टेन्शन नसायचं की हे होणार, हे ह्या प्रकारे आपण ऑर्डर्स दिल्यात नाही ते त्या प्रकारे पेशंटला इंजेक्शन दिलं जाणार, क्वचित चूक व्हायची त्याच्यामध्ये, ठीक आहे, पण ते ॲक्सेप्टेबल म्हणजे ॲक्सेप्टेबल लिमिटमध्ये ते असायचं. ते जेव्हा स्वतःचं हॉस्पिटल चालू झालं तेव्हा लक्षात आलं की झाडू पण आपल्याला मारायला पाहिजे, आणि तो मी मारलाय एक महिनाभर. लक्षात 6 महिने मी ह्या कन्सल्टिंग रूममध्ये मी झोपलेलो आहे. तर तात्पर्य आहे की जो इथे स्टाफ आपण ठेवतो तो फुली ट्रेंड ठेवायला गेलो तर तेवढे पगार देण्याची आपली क्षमता पाहिजे, जी पहिल्या दिवसापासून असणं शक्य नाही, अनलेस तुम्ही बड्या बापाचे बेटे असाल तर, आणि परंपरागत हॉस्पिटल तुमचं असेल तर. तुम्ही सुरुवात जेव्हा करता त्यावेळेला तुम्हाला फुल्ली ट्रेंड स्टाफ ठेवणं परवडत नाही, मग असं थोडा हाफ ट्रेंड किंवा नॉन ट्रेंड नाही म्हणता येणार मला, पण नॉट फुल्ली ट्रेंड अशा स्टाफला मॅनेज करताना, मग त्यावेळेला मी म्हणजे माझ्या वेळची गोष्ट सांगते, मी हिटलर होतो. म्हणजे मला असं नेहमी सांगितलं जायचं की अरे तू एवढा फास्टिडियस का आहेस, तर मी म्हणायचो की मी हिटलरशाही नाही केली ना तर हे लोक माझ्या म्हणजे कामच करणार नाही, माझ्या डोक्यावर बसतील,
त्यांनी डोक्यावर बसू देत नाही, मी घेईन नाचीन, पण त्यांनी पेशंटची हेळसांड होता का नाही तब्येतीची. मग चिडता 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 सुरुवातीला पेशंटच्या समोर चिडायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारतोय. मी पेशंटना असं वाटायला लागलं की अरे आपल्या बाबतीत काहीतरी गडबड झाली. असं एक दोनदाच झालं, मग खटकन मला शहाणपणा आलं. मग बाजूच्या आमची जशी एखादी रूम असते ना तुमची काउन्सिलिंग रूम, तसं एका रिकाम्या खोलीत त्या सिस्टरला किंवा मावशीला घेऊन जायचं आणि हसड हसड हसडायचं. आणि त्याच्यानंतर मी एक वाक्य मात्र त्यांना सांगायचं की आज आपलं सगळ्यांचं जे पोट भरत आहे ते ह्या व्यक्तीमुळे, ती आपली देव आहे, ती अन्नपूर्णा आहे, ती म्हणा किंवा तो म्हणा, कारण तो पेशंट जो आहे ही आपली अन्नदेवता आहे. तुम्ही त्यांनाच तुम्ही नीट नाही सांभाळता तर काय फायदा काय. हे लोकांना माझ्या स्टाफला असं ट्रेन करत 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 मी जसजसे जसं आडात तसं पोहऱ्यात, तसं मग वरतून हळूहळू मीही शिकायला लाग शिकलो हळूहळू आणि मग स्टाफलाही मला शिकवता यायला लागलं. त्यामुळे आता तुम्ही आज स्टाफ बघाल माझा तर इतका शांत, मी इतकं प्रेमळ, अगदी सगळ्या आजी आजोबांचे केस पण विंचरून देणार, सगळं करणार, कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही. घरच्या कटकटीमुळे काही काही वेळेला ते इथे गडबड करतात, पण आता मी त्यांना सांभाळून घेतो. मी आता बराच काळ रोटला आहे मध्ये, कारण चेंज हा चेंज इज अ स्पाईस ऑफ लाईफ. प्रत्येक जण बदलतोच ना आयुष्यामध्ये, आणि आपण करतोय हे चूक आहे हे समजण्या इतकी चांगली गोष्ट नाही दुसरी, जे लकीली मला लवकर कळलं. डॉक्टर आत्ताच्या काळामध्ये ना डॉक्टर म्हणजे कायमच बिझी होते, नव्हते असं नाही, पण आता 24/7 डॉक्टर हा बिझीच असतो आणि या सगळ्याचा खूप ताण येतच असणार निश्चित. आता हा आलेला ताण कमी करणं किंवा तो तुम्ही घालवता कसा, घालवता किंवा कमी करणं कदाचित हा योग्य शब्द असेल, तो तुम्ही कसा कमी करता? कारण आज ना ताण हा सगळ्यांवर आहे आणि बहुतेक वेळा व्यावसायिकांना वाटतं की ताण हा फक्त आपल्यावरच आहे आणि ते घालवण्याचे किंवा कमी करण्याचे मार्ग नाही आहे. तर तुम्ही डॉक्टर म्हणून या सगळ्याकडे कसं बघता, तुम्ही स्वतःवरती हे कसं अप्लाय करता? तुमचा प्रश्न मी उलटा करतो. आताच्या डॉक्टर्सना 24/7 त्रास तसा नाही आहे, कारण हल्ली ग्रुप प्रॅक्टिस आणि कॉर्पोरेट जग वाढत चाललंय, म्हणजे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स. तिथे कसं आहे, काम केलं आपण आपलं आपलं काम केलं, घरी आले नाही म्हणाला. एखादा सर्जन जेव्हा असतो तेव्हा त्याचा जीव टांगणीला असतोच की अरे माझ्या पेशंटला गॅस पास झाला आहे की नाही, उलटी तर नाही ना झाली, असे थोडेफार कोण अशीही असतेच. पण तो त्या व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा तुम्ही ठरवता की मला डॉक्टर व्हायचं आहे तेव्हा हे त्याच्या ओघानी हे येणार हे माहिती असल्यामुळेच तुम्ही त्याच्यामध्ये येता. मग तुम्हाला त्या व्यवसायाची फक्त फळं हवी आहेत, पण त्या फळझाडाला खाली असलेला काटा रुतला नाही पाहिजे. ही असं हट्टीपणा करून चालत नाही. सो इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस प्रोफेशन. त्यामुळे ताण हा शब्द ह्याला योग्यच नाही आहे, ह्याला प्री ऑक्युपेशन असं मी म्हणे. की तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतलेले राहता सतत ह्या व्यवसायामध्ये. ताण येतो केव्हा, जेव्हा तुम्ही फार, आता मी सर्जन आहे, फार मोठं एखादं ऑपरेशन केलं, अरे पेशंटचं आता बी पी किती असेल, मग अर्ध्या तासांनी एक तासांनी पेशंट हॉस्पिटलला फोन, मग त्याला युरिन त्याला नीट झाली आहे की नाही, ताप तर नाही आहे ना, पोट फुगत तर नाही आहे ना, मग अशा चिंता ज्या असतात त्या ऑपरेशन नंतरच्या सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये होतात. जेव्हा आपल्याला कळतं पेशंट सेटल व्हायला लागतं तेव्हा तो ताण हलके कमी व्हायला लागतो. आता ह्याला बऱ्याच लोकांनी सजेशन्स दिले आहेत की काहीतरी छंद जोपासायला पाहिजे, गाणी म्हणायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे. तुम्ही देवाचं नाव घ्या, बायकोच्या तोंडाकडे बघा, किंवा मुलांबरोबर गप्पा मारा. छंद म्हणजे काय असं काय नाही. छंद म्हणजे जो तुम्हाला रुटीन आयुष्याविषयी थोडाफार विसर पाडायला लावतो त्या गोष्टीला छंद म्हणतो. त्यामुळे तो अगदी तर कलेचाच पाहिजे असे ह्या मताचा मी नाही. पण माझं म्हणाल तर मी स्वतः तबला वाजवतो, ढोलकी वाजवतो, कोंगो वाजवतो, बोंगो वाजवतो, ड्रम्स वाजवतो, लक्षात आहे. पण मला ॲक्च्युली जेव्हा मी डॉक्टर झाला नाहीच तर काय,
तर मी ठरवलं होतं की मी ड्रमर होणार, तेव्हाच मी ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही जेव्हा बारावीची परीक्षेची मार्क हे मार्कशीटच म्हणतात ना त्याला, ते आणायला गेलो तेव्हा मी माझ्या वडिलांना म्हटलं, आप्पा म्हणायचो मी त्यांना, आप्पा की तुम्ही BSC च्या ऍडमिशनचे पैसे घेऊन चला, नाही मिळाले मार्क तर आपण फी भरून घेऊया. इतकं कूल, पण आय वॉज शुअर की मला 95% वरतीच मार्क मिळणार, आणि मिळाले. मार्कशीट हातात घेता घेता 98, 97, 96 असे मार्क देते, म्हटलं अप्पा गॉट इट. म्हटलं झाले, 97% मार्क मिळाले, मेडिसिनची ऍडमिशन शुअर. त्यावेळेला आजच्या इतका त्रास नव्हता ऍडमिशनचा, तो विषय आता वेगळा आहे, त्याला बगल देऊया नको आपण. पण मी म्हटलं असं की याच्यात विरंगुळा म्हणजे काय, की त्याला कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात, की तुम्हाला कंपार्टमेंटलाइज करता आलं पाहिजे. हे म्हणणं फार सोपं आहे पण करणं फार कठीण आहे, फारच कठीण आहे. आता अभय उपासनी आणि डॉक्टर अनघा उपासनी मिळून श्रीराम नर्सिंग होम चालवतात. म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये काहीही हो, जबाबदारी कोणाची? आमच्या दोघांची. त्याला वायकॅरियस रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. म्हणजे स्टाफनी जरी काही चूक केली तरी चूक आमचीच धरली जाते. आणि त्या अनुषंगाने असे प्रसंग आलेत तर तुम्ही कदाचित तो प्रश्न विचाराल, नाही विचाराल मला, पण मी तुम्हाला थोडक्यात त्याची झलक देईन. त्यावेळेला तुम्ही जे म्हणालात ना, त्याच्याच त्याने विचारत होतो की तुमची मिसेस सुद्धा डॉक्टर आहे, तुमच्याच बरोबर काम करते, तुमच्या कुटुंबात सुद्धा डॉक्टर आहे, मग हे सगळं म्हणजे हेच विषय घरी होतात किंवा असं काही खूप होतं काय की घरात पण हेच आहे व्यवसाय म्हणून तेच करतो आहे, हे तुम्ही म्हणजे असं लक्षपूर्वक टाळलेलं आहे किंवा काय असतं ना, की खूप काम करून घरी गेलो आणि म्हणावं तसं लक्ष बायकोकडनं मिळालं नाही, किंवा असं मला आज एवढा त्रास झाला अमुक तमुक असं दांडदांड म्हणतो ना आपण तशी करायची, जेणेकरून त्याला हिस्टेरिकल बिहेवियर म्हणतात, की जेणेकरून बायकोची बाबा सहानुभूती, अरे बापरे हो काय एवढं काम झालं, तर ती पण डॉक्टरच आहे. तर आता तिच्याविषयी मी आता इथे बोलतो कारण कदाचित नंतर मी विसरेन. खरं म्हणजे ती फार मोठ्या पुरस्काराची काय मानकरी आहे. का बरं, कारण आम्ही दोघेही इकडनं दापोलीला टाळसुरे नावाचं गाव आहे दापोलीच्या जवळ, तर दर महिन्याच्या पहिल्या शनिवार रविवारी आम्ही दोघंही नवरा बायको पहाटे 3:30 निघायचो. मी माझा एंडोस्कोप वगैरे घ्यायचो, तिकडे एक साधारण शस्त्रक्रिया होतील असं सगळी इन्स्ट्रुमेंट्स तिकडे होती. माझी बायको ते फेको, तेव्हा तिने फेको पहिल्यांदा तिने चालू केला ॲक्च्युली ह्या डिस्ट्रिक्टमध्ये, ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये 92 साली. तर मग ते फेकोचं मशीन, मग पोर्टेबल मायक्रोस्कोप असं सगळं घेऊन आम्ही जायचो. मग एक साधारण 100-100 पेशंट तरी तपासायचो, तीच जास्त तपासायची. 50-60-70 पेशंट दिसायचे असायचे, 20-25 पेशंट मी तपासायचो. मग माझ्या 4-5 एंडोस्कोपीज असायच्या, पण ती 15-15, 12-12, 15-15 कॅटरॅक्टची ऑपरेशन्स करायची रात्री 2-2 वाजेपर्यंत. 3:30 आम्ही इकडनं जे निघालेलो असू ते ती रात्री 2 पर्यंत काम करायची. माझं काम संपून जायचं 7-7:30 आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आदल्या दिवशी केलेल्या ऑपरेशनचे पेशंटचे पुन्हा डोळे तपासणं, पुन्हा दुसऱ्या दिवशी 50-1 पेशंट ती तपासायची. असं तिने अव्याहत 17 वर्ष केलं. आणि जेव्हा हे रस्त्याचं काम चालू झालं आपल्या मुंबई गोवा, मग त्यावेळेला आम्हाला 8-8, 10-10 तास लागायला लागले जायचं, तेव्हा आम्ही तिकडे जाणं थांबवलं. मी पहिली 10 वर्ष तिच्याबरोबर गेलो, नंतरची 7 वर्ष ती बाई एकटी जायची, ती माझा ड्रायव्हर आणि माझा असिस्टंट आहे भाऊ पवार, तो आत्ता बाहेर आहे, तो पहिल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवसापासून माझ्याकडे आहे. तो मला जेवण बनवून द्यायला म्हणून तो आला गरजातून, तो आता आज हॉस्पिटलचा आत्मा आहे. म्हणजे तो फक्त ऑपरेशन करत नाही, बाकी त्याला सगळं येतं. इतकं त्यांनी घेतलं, त्याला फार मला शिकवायला लागलं वगैरे असं भाग नाही, त्यांनी घेतलं ते. स्पॉन्ज ॲब्सॉर्ब करेल तसं ॲब्सॉर्ब केलं. तर इथे म्हणजे बायकोचा मुद्दा म्हणून उल्लेख करायचं कारण हे की ती भयंकर ग्रेट व्यक्ती आहे. आणि एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची, आणि ती करायची तर नीटच करायची.
प्रत्येकाला आपल्या बायकोचं किंवा नवऱ्याचं कौतुक हे असतं, पण मी डॉक्टर म्हणून डॉक्टरचं कौतुक करतो.